सांगितलं ना, सातारा पोलीस निरीक्षक आहेत, पलटण आहेत, महाबळेश्वर आहेत आणि पांचगणी आहेत, सांगून कार्यक्रम होणार आहे. कायदा हा रोहित पवारांनी त्यांच्या सरकारच्या वेळी आणला असता तर त्यांचे पहिले 2-3 मंत्रीच आतमध्ये गेले असतील, आदित्य ठाकरे सकट. हां, म्हणून शक्ती कायद्याचा हा त्यांना त्या कितपत माहिती आहे. पहिले रोहित पवारांनी त्याला समजून घ्यावं. त्या ॲमेझॉनचा अलेक्सासारख्या सगळ्याच गोष्टीवर बोलू नये. पहिल्यांदा आमदार झालेला आहे, थोडं पवारसाहेबांकडून काहीतरी शिकावं. पवारसाहेब कसे मोजकंच बोलतात, हां, आणि जे करायचं ते करून टाकतात. हा वेगळा प्रकारचा पवार दिसतो आहे, ते सगळीकडे तोंड घालतो. त्याला बोला जरा शांत घे, पहिला टर्म आहे, पहिला जाणून घे मतदारसंघाची काय अवस्था आहे. बघ, कर्जत जामखेडमध्ये मी जाऊन आलेलो आहे, 24 निवडून येण्याचे वांदे आहेत. म्हणून त्याला बोल, बायडन, पुटिन हे सगळे भारतीय विचार सोड ना, कर्जत जामखेड बघ ना, आणि शक्ती कायदा सक्षम करून त्याला अंमलबजावणी पण आमचं सरकार करेल. आणि मग त्याचे जे काही सहकारी आहेत महाविकास आघाडीचे, ते पहिले 1-2 आम्ही आतमध्ये टाकू निश्चितपणे. ते बरोबर चौकटीत आहेत आणि आमच्या रेंजमध्ये आहेत. सांगितलं ना, सातारा पोलीस निरीक्षक आहेत, पलटण आहेत, महाबळेश्वर आहेत आणि पांचगणी आहेत, सांगून कार्यक्रम होणार आहे. मी असा लपवाछपीवाला नाही, म्हणून तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये मी नावंही दिली, जेणेकरून त्यांनाही कळून दे की आमच्याकडे ही नावं आलेली आहेत. आम्ही सन्मान्य गृहमंत्री साहेबांकडे ह्याबद्दल बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत, त्यांना सांगणार आहोत की आपल्या राज्यामध्ये हे असे लोक काही अधिकारी आहेत जे हिंदू विरोधी भूमिका घेत आहेत, सरकार विरोधी भूमिका, सरकारची प्रतिमा खराब करतायत. म्हणून ह्याबद्दल सरकार म्हणून आपण भूमिका घ्यावी अशी विनंती आम्ही आदरणीय देवेंद्रजींना करणार आहोत.